महिलांना आज बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. या संधीचं सोनं महिलांनी स्वतःला सिद्ध करावं. ज्यावेळी हे शक्य होईल त्यावेळी महिला खऱ्या अर्थानं सक्षमीकरण होईल असं प्रतिपादन बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी घारकाव येथे महिला बचत गटाच्या मेळाव्यात केलं. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत घरगुती व्यवसाय करणाऱ्या आणि बचत गटामधील सभासद महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि महिलांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी बचत गटातील महिलांचा मेळावा महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता खामकर यांच्या पुढाकाराने घारगाव येथे सुनंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ प्रणतीमाई जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पासपुते, माजी सभापती अर्चना पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या की महिलांनी कुटुंब सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. महिलांनी स्वतःचा सन्मान आधी करायला शिकावा, तरच समाजामध्ये आपली मान उंचावेल. तसेच महिला बचत गटांनी पुण्यामध्ये होणाऱ्या भीमथडी जत्रा मध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. 35 वर्ष झालं मी या सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. पहिलं क्षेत्र आहे माझं शिक्षण, त्यानंतर येतं महिला सबलीकरण आणि मग काही सामाजिक उपक्रमांमध्ये माझा जलसंधारण हा माझा खूप आवडीचा विषय आहे. जिथे जिथे पाण्याचा टँकर आहे ते टँकर कसा बंद करायचा यासाठी मी काम करते. महिला बचत गटाची चळवळ 15 ते 20 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फोफावली, शासनाने खूप चांगली उचलून धरली. 10 च्या गटाने 15 च्या गटाने आम्ही एकत्र यायला लागलो, आम्ही एकत्र बसायला लागलो, मीटिंग घ्यायला लागलो. खूप छान वाटत होतं आम्हाला की बचत गट निर्माण व्हायला लागले आहे. सुरुवातीचा जो उत्साह होता तो हळूहळू कमी झाला. त्याला कारण अनेक असू शकतात, बँका असू शकतात, काही स्वयंसेवी संस्था असू शकतात, शासन असू शकतं. पण आम्ही त्या बचत गटाच्या चळवळीला पिशीचं स्वरूप दिलं आणि आम्ही 10-15 जणींमध्ये आम्ही पैसे खेळायला लागलो. गोळा करायचे, एक जणीने वापरायचे, या पलीकडे बचत गटाचं काम फार काही चांगलं आमच्या महाराष्ट्रामध्ये नाही चाललेलं. म्हणजे ज्या वेगाने ती चळवळ आली त्याच वेगाने त्या चळवळीला झोपवायचं काम मात्र आम्ही सगळ्यांनी केलं. आमचा प्रॉब्लेम काय, 100 पुरुष एका ठिकाणी नांदते पण 2 बायका एका ठिकाणी नांदणं मुश्किल आहे. आम्हाला बाकीच्या कुटुंबाला काय खूप आहे, तिच्या घरात काय चाललंय, आपण काचीच्या घरात राहतो पण दुसऱ्याच्या घरात काय चाललंय, तिचं काय भांडणे, तिच्या नवऱ्याची काय भांडणे, तिच्या पोराची काय भांडणे, या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपलं अस्तित्व विसरून गेलो. बायका फक्त कुटाळ्या करतात पण आज क्षमा करा तुम्ही, पण हे आज सत्य आहे. कारण मी 25-30 वर्षाच्या अनुभवावरून मी आज बोलणार आहे. महिलांना माझी विनंती राहील की जे काही संधी तुम्हाला मिळतील त्या संधीचं सोनं करा, काहीतरी करा, वस्तू उत्पादन करा किंवा काय तुमचं चालत असेल की तुम्ही कशासाठी कर्ज घेताय, काय करताय, याच्यात तर तुम्ही मोठ्या. आता आपली 22 डिसेंबरला भीमथडी जत्रा पुणेमध्ये बनतीये, 16 वर्ष आहे. 16 वर्ष एखादा उपक्रम पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन करणं, जसं लग्न उचलून दुसऱ्या गावामध्ये करणं हे जितकं त्रासदायक असतं, तसं भीमथडी जत्रा बारामती चौकून पुण्यामध्ये जाऊन करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. पण ही भीमथडी जत्रा चालवली कुणी? भीमथडी जत्रा माझ्या या सर्व महिला बचत गटांनी चालवली. मी माझ्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून महिला तिथे येतात. जवळपास 1.5 करोड लोक पुणेकर तिथे येतात, खरेदी करतात आणि समाधानाने परत जातात. हा करण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की महिलांनी त्यातनं शिकावं. कुणाचा प्रॉडक्ट जास्त विकला गेला, कुणाच्या लाखांमध्ये उलाढाली झाल्या, माझा प्रॉडक्ट का नाही विकला गेला, हे प्रशिक्षण घेण्यासाठी भीमथडी जत्रा. म्हणजे हे 4.5 दिवसाचं प्रशिक्षणच तुमच्यासाठी पुण्यामध्ये असतं. विक्री होती तो एक फायदा वेगळाच. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा श्री गोंदा सोडून पुण्यासारख्या शहरामध्ये येतात, काहीतरी घेऊन येतात, तो प्रॉडक्ट तुमचा विकला जातो, तुम्हाला फोनवर ऑर्डर यायला लागतात, हा सगळ्यात मोठा आनंद. आणि मी जत्रेत गेले, मी माझा प्रॉडक्ट जत्रेमध्ये विकला, हा आत्मविश्वास तुम्हाला देण्यासाठी भीमथडी जत्रा आम्ही करतो. रोहितचा आणि माझा एकत्र कार्यक्रम आहे आणि जवळपास 400-500 महिला एका सभागृहामध्ये आज एकत्र आपण केले आहे. आणि काही चेकचं वाटप आपण कर्ज वाटपाचा कार्यक्रम कर्ज तालुक्यामध्ये आहे, त्या कार्यक्रमावर पण मला पोहोचायचं. तर मी खामकर त्यांना म्हटलं की मी येऊन फोनून लगेच जाईन, मला तेवढी परवानगी द्या. आणि मग त्यांनी मला परवानगी दिली. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माननीय ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःला कमी न समजता पुढे आलं पाहिजे. कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे, कारण महिलाच खऱ्या अर्थानं कुटुंबाची बचत करण्याचं काम करतात असं प्रतिपादन
कुकोडी कारखान्याच्या संचालिका डॉक्टर प्राणोतीमाई जगताप यांनी बोलताना केलं. 35 नंतरच्या सगळ्या महिलांनी डॉक्टरकडे जाऊन आपली रक्त तपासणी, लघवी तपासणी, आपले जे काही शरीरदृष्ट्या आपल्याला महत्वाचे आहे ते सगळ्या तपासणी करत जावा. ग्रामीण भागातल्या महिलेला हे माहिती नसतं, पण तुम्ही ह्या गोष्टी 2 पैसे साठून तुम्ही या करा. आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे. परमेश्वराने आपल्याला सुंदर असं आयुष्य दिलेलं आहे, पण तुम्ही दुर्लक्ष केलं तर काही उपयोग नसतो. जसं सर्दी खोकला झाला, मेडिकल मध्ये जाता, जे बाबा डोकं दुखतंय तो कुठल्या तरी 2 गोळ्या काढून देतो, तुम्ही ते सेवन करतात. पण बरेच महिलांना हे माहिती नसतं की त्या गोळ्यांची त्यांना अलर्जी सुद्धा असू शकते. जसं भीमताई सत्र 22 डिसेंबर पासून पुण्याला काही करणार आहे, तिथे काय जाणं अवघड आहे. याच्यात पत्रिका कुठल्या महिला कोण गेलेलं नाहीये पुण्याला, पुण्याला जाणं अवघड आहे का? नाही. तिथे जावा, तुम्ही माहिती घ्या आणि तुमच्या जी कला आहे इथे बसणाऱ्या सगळ्यांच्या कुठे ना कुठे ते गुण आहे. पण फक्त आता इथे बसणाऱ्या 100% महिला घरी जातील, मालकाला विचारतील म्हणजे पुण्याला जर काय जाऊ का, बरोबर की नाही? त्यातल्या तिथल्या हो म्हणतील, तुझं तू बघ म्हणतील, तुला काय करायचं कर, तुला त्यांना वाद विवाद अनेक प्रकारच्या गोष्टी होतील. जरी तुम्ही स्टॉल नाही लावला तरी सगळ्या महिलांनी एक ग्रुप करा आणि ती भीमनदी जत्रा काय असते आणि पुण्यातल्या विविध खेडे गावातनं बायका किती सुंदर प्रकारच्या गोष्टी तिकडे करून विकतात हे फक्त बघून तरी या. तर या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते, माजी सभापती अर्चना पानसरे यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केलं. प्रभाग समन्वय रोहिणी जगताप यांनी महिलांना मिळालेल्या कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लोहार यांनी व्यवसाय आणि त्यासाठी शासनाच्या कर्ज योजना यावर मिळणारी सबसिडी याविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सरपंच अरुणाताई खोमणे, प्रभाग समन्वयक रोहिणी जगताप, महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा संगीता खामकर, सीआरपी अनिता रायकर, अनिता काळे यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.